सत्ताधाऱ्यांनी दिलेलं आव्हान आदित्य ठाकरेंनी स्वीकारले. भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी आदित्य ठाकरेंना आव्हान देत आधी तुम्ही राजीनामा द्या, मग शहाजी पाटील आणि सत्तार हे राजीनामा देतील असं वक्तव्य केलं होतं. यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रवीण दरेकरांना प्रत्युत्तर दिलंय, मी राजीनामा देतो, निवडणुकीला सामोरे जाऊ, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी दरेकरांचं आव्हान स्वीकारलंय. आदित्य ठाकरे सारखं बोलतात, यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी राजीनामा द्यावा. माझं म्हणणं आहे तेही राजीनामा शहाजी बापू द्यायला तयार आहेत, या दुसरे आमदार तयार आहेत, त्यांनी चॅलेंज अब्दुल सत्तारनी दिले. जरा आदित्य ठाकरेंनी पण वरळीचा राजीनामा द्यावा आणि मग शिंदे गटाचे एक राजीनामा देतील, होऊन जाऊ द्या एकदा, हे चॅलेंज त्यांनी स्वीकारावं. अरे मी तर म्हणतोय पहिलं 40 लोकांनी द्यावा, चला मी पण देईन आणि निवडणूक लढवीन. हे सगळं करण्यापेक्षा 40 लोकांनी राजीनामे द्यावेत, निवडणुकीला सामोर यावं, जे काही जनतेच्या मनात असेल ते आपल्याला कळेल. राज ठाकरेंना औरंगाबाद पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे, कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलंय. औरंगाबादच्या सभेमध्ये नियमांचं उल्लंघन प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली, त्यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते. आताच्या घडीची एक महत्वाची बातमी आपण बघतोय, राज ठाकरेंना औरंगाबाद पोलिसांनी नोटीस बजावली आहे, कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलंय. औरंगाबादच्या सभेमध्ये नियमांचं उल्लंघन प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलेली आहे.